रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. रामापूर कमळापूर पुलासाठी ग्रामस्थ आक्रमक, पुलावरच केला कीर्तनाचा कार्यक्रम. पूल होईपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणुकीवर टाकणार बहिष्कार. पावसाळा आला की रामापूर आणि कमळापूर परिसरातून कुणीतरी वाहून गेल्याची बातमी नेहमीची झाली आहे. आजपर्यंत अनेक लहान मुले, प्रवासी तसेच स्थानिक नागरिक या पुलावरून वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु लोकप्रतिनिधींना याचे काहीही सोयी सुतक नाही. निवडणुका आल्या की पूल मंजूर असल्याच्या वांझोट्या घोषणा होतात. पूल होईल या आशेवर लोक देखील गप्प बसतात. परंतु पावसाळा आला की पुन्हा मृत्यूची शृंखला सुरू राहते. अनेक दशकांपासून लोक या समस्येला तोंड देत असून आज या परिसरातील नागरिकांनी या पुलावरच मंडप ठोकून कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला. रस्ते बंद झाल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडली. माझ्यासमोरच अक्षय जाधव हा मुलगा हा 3 नंबर पाईप आहे, हा 1 नंबरची पाईप आहे इकडली, या पाईपमध्ये पडून अक्षरशः त्याचा मृत्यू झाला. मी सुद्धा इथं साईडला उभा होतो, माझ्यासमोर तो पडला पलीकडे पुलावरून खाली आणि त्या पाईप जाऊन अडकला. त्याची पॅन्ट वगैरे काहीतरी त्या पाईपच्या असलेल्या अँगलमध्ये अडकली. त्या अडकल्यामुळे त्या पाईपातून त्याला बाहेर निघता आलं नाही. त्यात त्याचा उदमरून मृत्यू झाला. रावपुरात लोकांची कमळापूरमध्ये जमीन आहे. बऱ्याच लोकांना रावपूरच्या लोकांना इथे कमळापूरच्या लोकांना रावपूरच्या शाळेमध्ये मुलं येतात, सर्वच अडचणी निर्माण होतात. त्यासाठी हा पूल उंचवणं गरजेचं आहे आणि ह्याकडे शासन पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. तरी शासनाने लक्ष देऊन काम लवकर पूर्ण केले पाहिजे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यामुळे येत्या सर्व निवडणुकांवर बहिष्कार घालणार असल्याचा ठराव देखील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला आहे. रामापूर या दोन गावाच्या मधल्या ज्या पुलाच्या संदर्भात इथं लाक्षणिक उपोषण दोन गावच्या लोकांनी केलेलं होतं. आमची अशी इच्छा होती की आमच्या लोकप्रतिनिधींनी इथंवर यावं, निदान या लोकांची काय अडचण आहे ती विचारपूस तरी करावी. कारण आता आम्ही या गोष्टीवर एकमत आमचं व्हायला लागले की लोकप्रतिनिधींनी ही गोष्ट लक्षात घेतल्याशिवाय या पुलाचं काम होणार नाही. कारण शासकीय अधिकारी त्यांच्या अधिकारात असतं तेवढीच कामं करू शकतात आणि लोकप्रतिनिधींनी जर जोर लावून या पुलाच्या संदर्भात स्वतः जर काही काम केलं नाही तर नाईलाजाने या दोन गावच्या लोकांना इथून पुढे येणाऱ्या सगळ्या निवडणुकांच्यामध्ये निवडणुकांवर बहिष्कार टाकावा लागेल. कारण त्याशिवाय या प्रश्नाचं गांभीर्य लोकप्रतिनिधींच्या लक्षात येणार नाही. तेव्हा असं काही आंदोलन झालं तर मग आम्हाला त्यांनी या बाबतीत जबाबदार धरू नये. कारण होणाऱ्या परिणामाची जबाबदारी सगळी त्यांच्यावर असेल. रामापूर कमळापूर पुलासंदर्भात नवीन उंचीचा पूल झाला पाहिजे या संदर्भात जे लाक्षणिक आंदोलन होतं त्यामधून आपणाला सामान्य माणसांच्या ज्या पुलाबाबतीतील भावना आहेत त्या या ठिकाणी दिसून आल्या. मला सरकारला या ठिकाणी प्रामाणिकपणे सांगायचं आहे की लवकरात लवकर पूल मंजूर करा. अन्यथा येणाऱ्या काळातील ज्या ज्या निवडणुका असतील त्या सर्व निवडणुकावरती या दोन्ही गावातीलच काय पंचकोशीतील सर्वच गावं बहिष्कार टाकतील. आणि जर आम्हाला आमचा मूलभूत हक्कच मिळत नसेल तर आम्ही आमचं मतदान करून काय उपयोग, अशा पद्धतीची लोकभावना या ठिकाणी दिसून आली. अत्यंत आक्रमक भूमिका आहे. येणाऱ्या काळामध्ये हे आंदोलन कसं राज्यव्यापी होईल, अगदी मुख्यमंत्र्यांच्या दालनातसुद्धा जाऊन बसायला लागलं तरी चालेल, परंतु आम्ही आता मागं हटणार नाही. अशा पद्धतीची आक्रमक भूमिका आंदोलनकर्त्यांची आहे आणि सर्व आक्रमक समिती या ठिकाणी आक्रमक झालेली आहे. लोकभावना त्वरित लोकप्रतिनिधींनी विचार करावा, फक्त मतदानापुरतं फिरू नये. आणि हा आपला जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, हा कुणाचा तर जीव जातोय हा म्हणून जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, याचा लोकप्रतिनिधींनी विचार करावा. या पुलावरून होणाऱ्या मृत्यूची संख्या दरवर्षी वाढत आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार अनिल बाबर यांच्या मतदारसंघाच्या शेवटच्या टोकावर असलेल्या या गावांना विकासाचा वाहक समजल्या जाणाऱ्या या पुलाच्या समस्येबाबत झुंजावं लागत आहे. या भागाचे खासदार संजय पाटील, आमदार अनिल बाबर तसेच कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी पुढाकार घेत या मतदारसंघातील नागरिक असलेल्या या ग्रामस्थांच्या पुलाची दखल तात्काळ घ्यावी अशी लोकभावना आहे.